लिटरली आता आपण 5 मिनिटांमध्ये धबधब्यापर्यंत पोहोचू. फायनली आपण आता या वॉटरफॉलला येऊन पोहोचू. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बॅचिक प्रणू चॅनलमध्ये. मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहता फूड कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओ. सो सध्या मान्सून सुरू आहे आणि प्रत्येकालाच कुठे ना कुठेतरी फिरायला जावं असं वाटतं. आज आपण अगदी छान अशा एका प्लेसला आलेलो आहोत आणि ते म्हणजे पळसदरी वॉटरफॉल. ह्या पावसाळ्यात फिरण्यासाठी एकदम सेफेस्ट आणि खूप छान असं हे लोकेशन आहे. तुम्ही जर अजूनपर्यंत कधी इथे गेला नसाल ना तर डेफिनेटली एकदा व्हिजिट करा. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण पळसदरी वॉटरफॉलची टूर पाहायला भेटणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही इथे आलात की गाड्या पार्किंगला जागा आहे. इथे बाजूलाच गाड्या पार्क केल्या जातात. इथून ही अशी छोटीशी पायवाट आहे. इथून आतमध्ये चालत जावं लागतं. साधारणतः 10 मिनिटं चालत गेल्यानंतर वॉटरफॉल येतो. ही अशी पायवाट आहे वॉटरफॉलला जाण्यासाठी. आता ना आपण रोडच्या बाजूला गाडी पार्क केली आहे आणि पळसदरी डॅम आहे एका बाजूला आणि एका बाजूला आहे पळसदरी वॉटरफॉल. तो आता मी तुम्हाला रोड दाखवला ना, त्या रोडने आपल्याला पुढे जायचं आहे. अगदी छोटीशी पायवाट आहे. मी इथे आजूबाजूला विचारलं तर त्यांनी सांगितलं 15 मिनिटं साधारणतः चालत जावं लागतं. 15 मिनिटावरती आहे वॉटरफॉल. सो मी आता तुम्हाला नेते, तुम्हाला पण दाखवते. आता रोड खूप सुंदर आहे, आजूबाजूला मस्त डोंगर आहे. थोडा रिमझिम रिमझिम पाऊस पडतो त्याच्यामुळे अजून छान वाटतंय. रोडच्या एका बाजूला आहे पळसदरी डॅम आणि एका बाजूला आहे पळसदरी वॉटरफॉल. तुम्ही डॅमवरती सुद्धा थांबू शकता आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने वॉटरफॉलच्या दिशेने आपण निघालेलो आहोत. रस्त्यापासून धबधब्यापर्यंत अंतर साधारणतः 10 ते 15 मिनिटाचं आहे. अगदी छोटासा असा ट्रेक करावा लागतो धबधब्यापर्यंत जाण्यासाठी आणि तो रस्ता इतका छान आहे ना, वाटेमधूनच तुम्हाला धबधब्याचं वाहतं पाणी लागतं. एका बाजूला धबधब्याचं पाणी आहे, मधूनच पायवाट आहे. मध्ये मध्ये तर अशी ठिकाणं सुद्धा येतात की धबधब्याच्या वाहत्या पाण्यामधूनच आपल्याला चालत पुढे जावं लागतं. इतकी सुंदर वाट आहे ना धबधब्यापर्यंत जाण्यासाठी. इथे ना कुठेही ठिकठिकाणी तुम्ही थांबू शकता. प्रत्येक ठिकाणी धबधब्याचं वाहतं पाणी तुम्हाला पाहायला भेटेल. इथे तुम्ही पाहू शकता असं वाहतं पाणी आहे. ह्या वाहत्या पाण्यामधूनच आपण पुढे जातोय. खूपच सेफ असा हा वॉटरफॉल आहे. ह्या पाण्याची जी गती आहे ती सुद्धा अगदी संत आहे. मध्ये मध्ये अशा पद्धतीच्या पायवाट सुद्धा आहेत. एका बाजूला लोकांनी शेती केलेली आहे आणि मधूनच पायवाट सुद्धा आहे. बाजूने वाहणारं पाणी आहे धबधब्याचं. इथे ना वाटेमध्ये सुद्धा तुम्ही कुठेही थांबून ह्या धबधब्याचा आनंद घेऊ शकता. तुमच्यासोबत लहान मुलं किंवा वयस्कर व्यक्ती असतील ना तरी सुद्धा तुम्ही इथे थांबू शकता. इथे थांबून तुम्ही धबधब्याचा आनंद घेऊ शकता. ज्यांना धबधब्यापर्यंत चालणं शक्य नाही आहे अशा तुम्ही वयस्कर लोकांना जरी घेऊन आलात तरी सुद्धा ते वाटेमध्ये कुठेही थांबून ह्या पाण्याचा आनंद घेऊ शकतात. म्हणजे ना लिटरली असं चालत जायचं, रोडसुद्धा एकदम सेफ आहे आणि जे पाणी आहे ना धबधब्याचं ते पूर्ण आजूबाजूने वाहत आहे पण ते सुद्धा इतकं स्वच्छ आहे ना. आणि आपण ज्या आता रस्त्याने चालतोय, तुम्ही धबधब्यापर्यंत जाण्याचा जो रस्ता आहे ना तो सुद्धा एकदम सेफ आहे. कारण की पाण्याचा प्रवाह एका बाजूला आहे आणि रोड एका बाजूला आहे, त्याच्यामुळे ना खूप छान आहे जाण्यासाठी. लिटरली आता आपण 5 मिनिटांमध्ये धबधब्यापर्यंत पोहोचूया. फायनली आपण आता या वॉटरफॉलला येऊन पोहोचलो आणि तुम्ही माझ्या मागे पाण्याचा आवाज ऐकू शकता. आता मी तुम्हाला लगेचच धबधबा दाखवते. संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच तुम्ही या धबधब्यावरती येऊ शकता. 5 नंतर इथे यायला परवानगी नाही आहे. फायनली 10 ते 15 मिनिटांचं एक छोटस असा ट्रेक केल्यानंतर आपण धबधब्यावरती येऊन पोहोचलेलो आहोत. धबधब्यावरती ना तुम्हाला खूप जास्त गर्दी नाही पाहायला भेटणार, मोजकीच लोक पाहायला भेटतील. आणि इथे सगळे ना जेवण वगैरे सुद्धा घेऊन येतात. मस्त असं वन डे पिकनिकसाठी सुद्धा सगळे येऊ शकतात.
तुम्ही सुद्धा जर इथे आलात ना तर भरभरून असं खायला प्यायला घेऊन येऊ शकता. इथे बरीच अशी ठिकाणं आहेत जिथे तुम्ही थांबून खाऊ पिऊ शकता. हा धबधबा ना फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही कर्जत स्टेशनला उतरून सुद्धा ह्या धबधब्यावरती येऊ शकता किंवा पळसधरीला उतरून सुद्धा इथे येऊ शकता. मी ना लोकेशन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आता आपण परत घरी निघालोय. साधारणतः 15 मिनिटं चालवतो. पार्किंगची अगदी छान अशी व्यवस्था आहे आणि त्याचबरोबर इथे कोणतीही एंट्री फी आकारली जात नाही. अगदी सेफेस्ट असा हा धबधबा आहे. त्याच्यामुळे तुम्ही डेफिनेटली ह्या धबधब्याला ह्या मान्सूनमध्ये नक्कीच व्हिजिट करू शकता. आणि सुंदर स्वच्छ असा वॉटरफॉल आहे. तुम्हाला जर जायचं असेल ना आता रेनी सीझनमध्ये, तुम्ही कोणता तरी वॉटरफॉल शोधत असाल जो लेस क्राऊडेड आहे आणि थोडासा स्वच्छ आणि सेफेस्ट सुद्धा आहे, तर तुम्ही डेफिनेटली ह्यावाले वॉटरफॉलला नक्कीच व्हिजिट करू शकता. ना 15 मिनिटाचा ट्रेक तुम्हाला वॉटरफॉलला जाण्यासाठी करावा लागतो, पण इतका छान आहे ना तो ट्रेक सुद्धा. खूप छान असं पाण्यातून जात आहे, आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. नक्कीच या वॉटरफॉलला एकदा व्हिजिट करा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.